शेवटी तुमचा स्वार्थच मोठा ठरला. कालपर्यंत नाणं मिळत होतं म्हणून सेवा करत होतात, आज नाणं मिळेल असं झालं म्हणून अंथरूण लाथाडताय. प्रत्येक वेळी तुम्ही हेच करत होतात. जोवर समोरच्याकडून फायदा होतोय असं वाटलं तोवर त्याला अंजरलत गुंजरलत, आणि ज्या क्षणी असं वाटलं की समोरच्याकडून फायदा होत नाहीये त्या क्षणी त्याला धुडकावून लावलं. म्हणजे तुमची श्रद्धा फक्त फळापुरती मर्यादित आहे. फळ मिळेल असं झालं, श्रद्धा संपली. माणसांच्या बाबतीत तुम्ही असे वागलातच. मला वाटलं होत किमान देवाच्या बाबतीत तरी शहाणे व्हाल, पण त्या बाबतीतही हेच. अती केलं आता माती होणारच. संकट अग संकट अग शंकर 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 अरे थांब शंकर शंकर. बाळाजीने स्वप्नात मला त्याचं घर दाखवलं, तेही हसत जळून. त्याच्या वाट्याला जे जे आलं ते सगळं जसं तसं आपल्या वाट्याला येत. चला पार्वती. अगं आम्हाला सांग तरी, शंकरने कुठे बोलवलंय, कशासाठी बोलवलंय? पार्वती ताई शंकर कुठे आहे? कुठे आहे म्हणजे? तुमच्याच घरी होता ना तो? होता, पण मग अशीच कुठे तरी निघून गेला. स्वार्थाताई मी एवढं मोठं पाप करून बसले, मला शंकरची क्षमा मागायची. चला मला माहिती येतो कुठे. तुम्ही दुसऱ्यांच्या वाटेत काटे पेरलेत. तुमच्याही वाट्याला काटेच येणार, हेच तुम्हाला दाखवून द्यायला बसलोय मी इथे. झाला ना पश्चाताप, क्षमा मागायला आलात ना? पण मला क्षमा मागायच्या आधी अजून कोणाची तरी क्षमा मागायची आहे तुम्हाला. माझ्या भोवती पाच प्रदक्षिणा घाला, उलट्या प्रदक्षिणा घाला,
आता मागे वळून बघा. तुम्ही 5 प्रदक्षिणा घातल्या. मी तुम्हाला काळाच्या 5 वर्ष मागे घेऊन गेलोय. त्या चौकटीतून 8 डोकावून बघा. तुम्ही 5 वर्षापूर्वी केलेल्या चुका तुम्हाला दिसतील. अभिनंदन बाळाजी, अभिनंदन सुनंदा वहिनी. तुझंही आणि सुनीता वहिनीचंही अभिनंदन. बाळाजी, आपण चांगले मित्र आहोतच. आजपासून व्यावसायिक भागीदारही झालो. आज खऱ्या अर्थानं आपल्या बैलगाडी कारखान्याचा शुभारंभ झाला. पहिली बैलगाडी बनून तयार आहे. अशा शेकडो बैलगाड्या बनवू आणि विकू आणि शेकडो कमवू. हे आपल्या कारखान्यासाठी लागणारं भांडवल. आमच्याकडे होते नव्हते तेवढे सगळे दागदागिने आणि पैसा घेऊन आलोय. आपल्या व्यवसायात गुंतवू आपण. अरे पण मला माहितीये तुझ्याकडे भांडवल लावायला काही नाहीये. अरे पण तुझ्याकडे कला आहे. तुझी कला आणि माझं भांडवल दोन चाक आहे. ती लावून आपल्या व्यवसायाची बैलगाडी अशी बळू की शर्यत जिंकूनच थांबू. कसं बोललास? बरे हे भांडवल लाकूड व्यापाऱ्याकडे नेऊन दे आणि त्याला म्हणव ताबडतोब लाकडाचा पुरवठा सुरू कर. बरं का भाऊजी, आज तुमच्यासाठी पंचपक्वानांची मेजवानी ठेवली आहे यांनी. हाच तो क्षण. इथून जागा झाला तुमच्या मनातला स्वार्थ. काका, तुमच्या मित्रानं तुम्हाला एवढा जीव लावला, एवढा विश्वास टाकला, पण तुम्ही त्यांचा विश्वासघात केला. शेत डोळे झाकून घेऊन जाई बैलगाडी. आओ शेतीसाठी वापरा नाही तर शर्यतीत पळवा. आओ वर्षानुवर्ष एक खेळा निघणार नाही. आओ आताच बैल झुंपा आणि घेऊन जा बैलगाडी. आलोच बैलांना घेऊन. शांताराम, हे काय चालवलंय तू? गेल्या काही दिवसात मला कळलं की तू एकटाच बैलगाड्या परस्पर विकतोय, एकटाच नफा कमवतोय. माझा विश्वासच बसला नाही. मला वाटलं या अफवा आहे, त्या तुझ्या कानावर घालाव्या म्हणून इथं आलो तर तू खरंच. अरे व्यवसाय आपल्या दोघांचा आहे ना. पण तू व्यवसाय आपल्या दोघांचा नाही, फक्त माझ्या एकट्याचा आहे. असं काय करतोय? आपली भागीदारी आहे ना. आपलं ठरलंय ना, तुझी कला आणि माझं भांडवल. माझ्याकडे होत नव्हतं ते सगळं गुंतवलंय मी. कधी काय पुरावा आहे? माझ्याकडे पुरावा मागतोय. हो असल पुरावा तर दाखव, नाही तर मी दाखवतो पुरावा. हा व्यवसाय माझ्या एकट्याचा असल्याचा आण ग.
आकार करायचा दस्तावेज मालक म्हणून माझं नावच नाही याच्यात एकट्याचंच नाव आहे म्हणजे मी दिलेलं भांडवल तू स्वतःच भांडवल असल्याचं दाखवलं आणि कारखाना तुझ्या नावावर करून घेतला भाऊजी कशाला खोट बोलताय तुम्ही शेवटपर्यंत भांडवल दिलंच नाही त्यामुळे आम्हाला एकट्याला व्यवसाय सुरू करायला लागला ते पण आमचं भांडवल वापरून सुनीता वहिनी तुम्ही पण मी खोट बोलत नाहीये तुम्ही खोट बोलताय तुम्ही फसवताय मला बाळाजी वाटेल ते आरोप करू नकोस आमच्यावर तुला हवा असल आमच्या कारखान्यात मजूर म्हणून कामाला लाग तुला इतरांपेक्षा जास्तीची मजुरी देऊ एवढंच करू शकतो आम्ही तुझ्यासाठी शांताराम शांताराम तू असं नाही करू शकत अरे तू जीवलग मित्र आहे ना माझा शांताराम शांताराम तुम्ही केलेल्या विश्वासघातामुळे बाळाजी काकांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली पण काका आपलं कर्म फिरून परत आपल्याकडेच येत तस तुमचं कर्म फिरून परत तुमच्याकडे चालत तुमची ही अन्नान्न दशा झाली शंकर आम्ही चुकलो तुम्ही आजपर्यंत फक्त चुकतच आलात तुम्हाला त्या चुकांची जाणीव करून द्यायची म्हणून मी तुमच्या घरी राहायला आलो होतो तुम्हाला त्या दिवशी जाणीव झालीही होती तुम्ही असं जेवता जेवता अचानक त्याची आठवण आली मला तोही असच मायेनं भरवायचा मला बाळाजी काका तुम्हाला आठवले पण त्यांची क्षमा मागायचं सौजन्य तुम्ही दाखवलं नाही कारण चांदीची नाणी बघून पुन्हा तुमची नियत फिरली तुम्ही पुन्हा पैशातच अडकला म्हणून धडा शिकवावा लागला बाळाजी काका या बाळाजी काका यांची चूक ह्यांना कळली आहे शिक्षाही मिळाली आहे आता तुम्हीही यांना क्षमा करा आत्म्याच्या रूपात इकडे अडकून पडला होतात आता मुक्त व्हा बाळाजी काका या या काट्यांवर जाऊन बसा
बाळाजी काकांचा आत्मा मुक्त झाला. ओम नमः शिवाय. तुमच्या कर्माचं ग्रहणही सुटलं. तुमचा परागंधा झालेला भाऊही घरी आलाय. आता जा. पण यापुढे बुद्धी आणि कर्म शुद्ध ठेवा. मनातला स्वार्थ नाही, मनातली श्रद्धा जागी असू द्या. शाबास माझ्या बाळा, बाळाजीला मुक्ती दिलीस, शांतारामचं आयुष्य मार्गी लावलं, त्याचा परागंडा झालेला भाऊ पण परत आला. आजी, दुरावलेली नाती जवळ आणणं हे माझं कामच आहे. दादा, गौतम दादा, गौतम दादा होता काय? कुठे? अहो हा काय आत्ता गेला समोरून आपल्या. कसं शक्य पार्वती? अगं दुसरा कोणीतरी दिसला असेल तुला. अहो नाही, मी सांगते ना, आत्ता गौतम दादाला पाहिलं मी. गौतम तुझा भाऊ? माझा मामा. कुठे आहे तो? तो गावात आलाय. नाही आई, अगं पार्वतीला भास झाला असेल. अहो इतक्या वर्षांनी अचानक कसा भास होईल? मी सांगते ना, मी आता पाहिलं गौतम दादाला. पार्वती, तुझा दादा गाव सोडून निघून गेला कायमच, आणि तो ज्या कारणासाठी हे गाव सोडून निघून गेला ते असं एक त्यामुळे तो परत गावात येणं शक्य नाही.